भाजपच्या चित्रा वाघ यांनी आज हिंगणघाट येथे घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाला भेट देऊन महाविद्यालयात देखील भेट दिली आहे. या दरम्यान चित्रा वाघ यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या टीकेवर त्या जाम भडकल्या आहेत. सर्वत्र राज्यात अशा घटना घडत असताना मुख्यमंत्री काय करताहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे. पालक जे बोलले ते सिस्टमसाठी चपराक आहे. हॉस्पिटलचे पैसे सरकारने भरले नाही हा मी आरोप केला नाही, तर सरकारचा खोटारडेपणा समोर आणला आहे. भाजपने पुढाकार घेतल्यावर हॉस्पिटल प्रशासनाला पैसे मिळाले असे सांगण्यात येत आहे. राजकारण करीत असल्याचा आरोप खोटा आहे. याच्यामध्ये केविल वाणा प्रयत्न कसला? इथं पक्ष म्हणून नाही, बाई म्हणून बोलतीये. एक बाई जिवंत जाळली आहे, गेली 72 तास ती मृत्यूशी झुंज देतीये. कसला केविल वाणा प्रयत्न? तुम्ही तिथं घोषणा करायच्या मोठमोठ्या, तिथं भीमाच्या भीमगर्जना करायच्या, प्रत्यक्षात काय नाही. जाऊ विचारा, हिंमत असेल तर. 11:03 त्या ऑरेंज सिटीच्या अकाउंटला पैसे जमा होते किंवा नव्हते याचं उत्तर द्या. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी 4 लाख रुपये जमा झालेले आहेत. लाज वाटत नाही खोटं बोलायला? 2 दिवस तुम्ही मीडिया समोर सांगताय आणि आता आम्हाला सांगताय केविल वाणा प्रयत्न. आम्ही हे सांगितलं, तुमची ऐपत नसेल सरकारची तर भारतीय जनता पार्टी त्याचा खर्च करेल. काय चुकीचं? आम्हाला जीव वाचवायचा आहे, राजकारण करायचं नाहीये. राजकारण करायला बरेच प्लॅटफॉर्म आहे. एक मुलगी मरतीये, तिच्या नंतर आता ताबडतोब दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, तुम्ही केविल वाणा प्रयत्न म्हणताय. म्हणजे मला तर तुमचीच आता लाज वाटायला लागली. ज्या वेळेला सत्ताधारी विरोधामध्ये होते त्यावेळेला काय होते? त्यावेळेला कुठली भाषा होती? आज जीव वाचवायचा तुम्हाला प्रयत्न करायचा नाही, ती तुमची प्रायोरिटी नाही. त्याच्यामध्ये आम्ही बोललो तर आम्ही राजकारण करतो. तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की 11:03 आधी त्या खात्याला पैसे होते म्हणून. माझ्याकडे बातमी आहे, तुम्हाला वाचून दाखवते मी. रुग्णालय प्रशासनाने आज दुपारी 40,000 रुपये भरण्यास सांगितले. शासनाने केलेली तोंडी सूचना रुग्णालय ऐकायला तयार नव्हते. सायंकाळी 6 वाजता उपविभागीय अधिकारी रुग्णालयात आले आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पैसे पाठवू. ही परिस्थिती आणि मी नाही सांगत, ते पेपरने लिहिलं आहे, लीडिंग पेपर आहे महाराष्ट्राचा. आणि कसला केविल वाणा प्रयत्न? त्याच्यामुळे तुमचं हे जे काही तुम्ही काम करताय ना ते दुसऱ्यावर ढकलू नका. आम्ही मुलीचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय आणि खोटारडेपणा जो तुमचा आहे तो लोकांच्या समोर आणणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करणार आहोत. त्याच्यात जर तुम्हाला काही म्हणणं असेल की जे मी सांगते ते खोटं आहे तर त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं. मी तयार आहे. 24 तास करिता प्रमोद पानगुडे, हिंगणघाट, वर्धा.